नमस्कार मित्रांनो स्टुपेड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो संस्था स्तरांवरील फेरीत प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलकॉन प्रेस करा तर मित्रांनो खासगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संस्था स्तरांवरील फेरीत प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना नाकारली जात होती मात्र आता या संदर्भातील कायद्यात बदल करून शिष्यवृत्ती दिली जाईल असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद दिली आहे तर प्रवेशाच्या सर्व फेऱ्या संपल्यावरही महाविद्यालयामध्ये रिक्त असणाऱ्या जागांवरील प्रवेश हे संस्था स्तरावर होतात तर हे प्रवेशही प्रवेश फेरीच्या अधीन राहून गुणवत्ता यादीनुसार होतात मात्र ही प्रवेश फेरी संस्था स्तरावर होत असल्याने या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संबंधित योजनांचा लाभ नाकारला जायचा त्यामुळे शेवटच्या फेरीमध्ये रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र असतानाही शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे लागत आहे त्यामुळे शासनाने यामध्ये बदल करून संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्यांनाही शिष्यवृत्ती लागू करावी अशी मागणी करण्यात आली होती तर यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायद्यामध्ये बदल करून अशा विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल अशी माहिती दिली आहे तर थोडक्यात आता संस्था स्थानावरील फेरीत प्रवेश घेणाऱ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल असं या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे तर लोकसत्ता ही न्यूज या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत सो थँक्यू फॉर वॉचिंग